गोलंदाज येतोय या टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे. अष्टपैलू कामगिरी सातत्याने राहिली. नवी मुंबई प्रीमियर लीग असेल, अग्रकोवी प्रीमियर लीग असेल म्हणून आयकॉन म्हणून अनेक वेळा या खेळाडूकडे पाहिलं जातं. व्यावसायिक संघामध्ये देखील अनेक वेळा या टीमला आपण पाहिलंय. तर 78 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी रवाना होत असताना फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर ऑन साइडला जर पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट मिडविकेट आणि आपण जर पाहिलं तर मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल मध्ये लाईन कुठेतरी मिस केली आहे आणि चेंडू जातोय लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट प्लस वन म्हणजे दोन धावा मिळतील. दोन धावानं अकाउंट ओपन झालाय. मागच्या इनिंग मध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालं. पहिलाच बॉल नो बॉल हाताळला गेला गौरव शिंदेच्या माध्यमातून. या मॅचची सुरुवात देखील या इनिंगची सुरुवात देखील व्हाईट बॉलने हाताळले गेले. दोन धावा. यावेळी फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. तुषार मोहंती ही चूक करणार नाही. या टीमचा खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे. पहिल्याच बॉल वर सफलता मिळते. निलेश भोईर बाद होतोय. मोठी विकेट टीमला आता मात्र प्राप्त झाली आणि स्वराज मात्रेला जे काम सोपवलं होतं ते काम चोख बजावत असताना निलेश भोईर सारखी मोठी विकेट. इट्स बिग ब्लो. फलंदाज निलेश बॅक टू डगआउट. शून्याचा चष्मा घालून निलेश भोईर परतलाय. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला होता पण ऑन साइडला आपण जर पाहिलं तर तुषार मोहंती कुठलीही चूक न करता फलंदाज बॅक टू डगआउट. पहिला गडी गारज होतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली दोन्ही आकड्यावर. शून्यावर परतलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रितेश म्हात्रे रितेश वैती आपण पाहू शकाल. रितेश वैती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रितेश वैती अनिकेत वैती रितेश अरुण वैती दोन बंधू. मोठी जबाबदारी असेल या मॅचमध्ये. स्टीव वॉ मार्कवा ज्या पद्धतीने क्रिकेट खेळायचे. यावेळी शॉर्ट ऑफ बोल फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे. सॉफ्ट डिसमिसल. प्रमोद चौधरीने एक सोपा झेल पकडलाय आणि फलंदाजाला परतावा लागेल. बॅक टू बॅक दोन बॉलवर दोन मोठ्या विकेट प्राप्त झाली आहे. रितेश वैतीला देखील परतावा लागेल. धक्का क्रमांक दुसरा लागलाय टीम गावदेवी ऐरुली संघाला. फलंदाज रितेश बॅक टू पवेलियन. दोन लगातार बाद खराब प्रदर्शन खराब सुरुवात. निलेश भोईर परतल्यानंतर मात्र रितेशला देखील परतावं लागलं. टीम अडचणी टीम संकटात आहे. दोन अनुभवी खेळाडू बॅक टू डगआउट. 78 धावांचं मोठं टार्गेट पार करायचं आहे. 6 षटकांची लढत आहे त्यामुळेच संयम कुठेतरी गमावलाय. त्यामुळेच इथे दोन गडी बाद दोन अशी खराब सुरुवात. संकेत कांबळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. संकेत कांबळेचा जर विचार केला तर 6व्या 7व्या क्रमांकावर हा फलंदाजीसाठी येतोय पण लगातार दोन गडी बाद झाल्यानंतर संयमाचं क्रिकेट खेळावं लागेल. इथे नाईट वॉचमॅनच्या भूमिकेत मध्ये संकेतवर मोठी जबाबदारी सोपवली गेली. ओसळी घेणारा चेंडू काय गोलंदाजी यार. सुरेक लाईंग सुरेक लेंथ लाजवाब गोलंदाजी. पहिल्या बॉलवर चूक केली होती गोलंदाजाने पण त्यानंतर काय कमबॅक. निलेश भोईर रितेश वैती आणि हा बॉल अप्रतिम पाहायला मिळाला. स्विंग एंड मिस सुरेख गोलंदाजी स्वराज म्हात्रे. यावेळी देखील लाईन अँड लेंथ अप्रतिम आहे. पडल्यानंतर चेंडू आउट स्विंग होतोय. दोन्ही बाजूने स्विंग करण्याचा इथे प्रयत्न केला जातोय. ही खासियत आहे स्वराज म्हात्रेची. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये ज्याने आपली छाप आपली धमक आपला क्लास दाखवलाय स्वराज प्रल्हाद म्हात्रे. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. यावेळी ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहू शकाल हर्षण पाटील येईल. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण. एक धाव जरूर मिळेल पण कौतुक करावं लागेल या एफर्टसाठी. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण इथे सिंगल मिळते. आपलं खातं उघडतोय संकेत कांबळे. निलेश भोईर आणि रितेश वैती हे दोन्ही फलंदाज जर पाहिले तर शून्यावर परतले. दोन गडी बाद टीमची धावसंख्या फक्त 3 धावा.
पांच बॉल चा खेळ संपलाय. यावेळेस बॅकफुट लेवून बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये स्टेर केलाय. फेकी करण्यासाठी काहीतरी उशीर करतोय आणि इथे षटक क्रमांक संपला गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या दोन गडी बाद जाऊन पोहोचते फक्त चार. धावा धाव फलकावर लागलेत. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. दोन मोठे विकेट प्राप्त केले स्वराज म्हात्रेने. मॅच मध्ये कौतुक करावं लागेल. इनिंग ब्रेक यस. ज्यावेळेस इनिंग ब्रेक होईल तीन षटकांचा खेळ संपेल त्यावेळेस कुशल इलेव्हन सारसोळी आणि फ्रेंड्स इलेव्हन जुईनगर या दोन्ही टीमने सज्ज राहायचंय टॉससाठी. आणि टॉस का बॉस या मंचावर स्मार्ट आणि डॅशिंग रायझिंग समालोचक आमचे परममित्र अक्षय मडवी येतील टॉस का बॉस या मंचावर. बघा दोन यंगस्टर समालोचक आहेत लोकेश यादव आणि अक्षय मडवी. या दोन्ही समालोचन बरोबर मला समालोचन करण्याची संधी मिळते. खऱ्या अर्थानं मला देखील खूप शिकायला मिळतं. असे नवीन समालोचक असतील सँडी सर असेल प्रत्येक माणूसकडून काही ना काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात प्रकाश मडवी. आणि प्रत्येक दिवस तुम्हाला नवीन काहीतरी गोष्टी शिकवत जातं. चला मॅचकडे वळूया. चार धावा दोन गडी बाद अशी सुरुवात आहे. 78 धावांचं टार्गेट आहे. हर्षन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल पहिलाच बॉल ऑन साईडला लगवण्याचा प्रयत्न केला होता. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आदेश म्हात्रे. कौतुक करावं लागेल आदेश म्हात्रेने ज्या पद्धतीने बॅटिंग केली ना कौतुक करावं लागेल. 34 धावांची नाबाद खेळ केला आणि आपल्या टीमसाठी इम्पॉर्टंट इनिंग केली. अष्टपैलू खेळाडू देखील आहे या टीमचा. यावेळेस पुल केलाय फटका चांगला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू 6-4 इशारा येईल अंपायरचा आणि अंपायरचा इशारा येतोय वन बाउन्स सीमा रेषेपलीकडे. चार धावांसाठी चौकार. चार धावा मिळतील टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. 8 धावा धाव फलकावर लागले. दुसरं षटक येते मार्गस्थ असताना. निलेश पाटील फ्लाय स्लीप मध्ये देखील आहेत. या टीमचा प्रमुख खेळाडू आहे बॅकबोन आहे. यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगला आहे. अनिकेत वैतीच्या बॅट मधून चौकारानंतर येतोय हा लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना लाजवाब दर्जेदार आणि धमाकेदार षटकार. सुपर शॉट लाजवाब फटका. अनिकेत वैती सेट ऑन अ फायर. लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते. अनिकेत वैती त्यासाठी जाणला जातोय. अनिकेत वैतीकडे क्षमता आहे आणि तो सेट झाल्यानंतर विस्फोटक विध्वंसक होतो आणि तेच हवं आहे टीमला. बऱ्याच मागच्या वर्षी जर पाहिलं तर क्रिकेटपासून दूर गेला होता क्रिकेटपासून वंचित राहिला होता. पण पुन्हा एकदा नव्या उमेदाने नव्या जोशाने आणि नव्या आकांक्षा घेऊन मात्र आपल्या टीमसाठी गावदेवी ऐरोली टीमसाठी तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. गावदेवी ऐरोली हे नाव जर पाहिले तर गावदेवी मैदान अनेक स्पर्धा त्या मैदानावर दर हंगामावर पाहायला मिळतोय. पण या हंगामाची सुरुवात झाली पण गावदेवी मैदानामध्ये एकही स्पर्धा अजूनही झाली नाही. कारण की या मैदानाची अजूनही आठवण करून देणारा षटकार आहे. याच गावदेवी मैदानामध्ये अनेक षटकार चौकार लगवले या खेळाडूने. आता मात्र दिवानगरीमध्ये देखील बरसत असताना लाजवाब फलंदाजी. अनिकेत वैतीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमा रेषापार षटकार. पहिला बॉल डॉट त्यानंतर षट चौकार त्यानंतर षटकार त्यानंतर षटकार म्हणजे तब्बल 16 धावा पहिल्या चार बॉल मध्ये आपल्या नावी केले. चांगली सुरुवात. टीमची धावसंख्या 20 आकड्यावर. धावसंख्येला आकार येत असताना यावेळी स्टॉपेज संधी आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय आणि कॅच होते ड्रॉप. इनफॉर्म बॅट्समन अनिकेत वैतीला संधी मिळते. ही संधीचं सोनं कुठपर्यंत करेल एक सोपा झेल प्रमोद चौधरीच्या हातून निसटलाय. हा कॅच सुटलीये की मॅच सुटलीये हे देखील पाहणं गरजेचं आहे. कॅच ड्रॉप झालीय. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. कॅच ड्रॉप झालीये.
टीमला मिळते एक धाव, टीमची धाव संख्या 21 21 या आकड्यावर. शेवटचं बॉल अजूनही शिल्लक आहे. यावेळी हेलिकॉप्टर लगवलाय, फटका चांगला आहे. यावेळी तुषार मोहंतीचे एफर्ट्स, पण हे एफर्ट्स कुठल्या कामी येणार नाही. चेंडू सीमा रेषे पलीकडे, सहा धावांसाठी. आपण पाहू शकाल संकेत कांबळेच्या बॅट मधून येतोय षटकार. षटक क्रमांक संपले गेलाय. दुसरं दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 27 तब्बल 23 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. यस रवी मेहर लारा, आपण या मंचावर. कुशल इलेवन सारसोळे, टीमचा एक कट्टर समर्थक रवी मेहर, आपण या. सुरेक बॅटिंग, पहिल्या षटकामध्ये कुठेतरी बॅकफुटला गेली होती टीम, पण काय बॅटिंग केली अनिकेत वैती आणि संकेत कांबळेने. हर्षन पाटीलने मात्र 23 धावा खर्च केल्यात. आता 27 धावा धावफलकावर लागलेत. 26 ची सरासरी राखायची आहे, 13 ची सरासरी राखायची. आता मात्र टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 23 धावा तब्बल खर्च केल्या गेल्या. रवी मेहर यांचं देखील सरचे स्वागत आहे जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून. दोन षटकांचा खेळ संपलाय, पापोपीचे रिस्ट्रिक्शन संपलं गेलंय. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी आदेश मात्र येतोय. ज्याने बॅटिंग करत असताना 33 धावांची विस्फोटक फलंदाजी केली, आता गोलंदाजीमध्ये काय परफॉर्मन्स दाखवेल. अनिकेत वैती चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी, तब्बल 18 धावांचं योगदान दिलंय. ऑन साईडला फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडू आहे, क्षेत्रक्षक डीपमध्ये आहे. खूप चांगलं क्षेत्रक्षण, गॅदर आणि थ्रो अप्रतिम पाहायला मिळतोय. स्वराज म्हात्रे, बघा गोलंदाजीमध्ये निलेश पाटीलने मात्र कुठेतरी गेम प्लॅन केलाय, कारण की मागचं षटक जर पाहिलं तर खूप खर्चिक ठरला होता हर्षन पाटील, त्यामुळेच आदेशवर जबाबदारी दिली. त्यानंतर कुठले दोन गोलंदाज असतील जे दोन दोन षटकं हाताळतील हे देखील पाहिलं जाईल. आदेश म्हात्रे चांगल्या रिदममध्ये गोलंदाजी करतो, वेगवान गोलंदाज आहे. यावेळेस सुरेख फटका आहे, अलॉंग द ग्रास चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्रक्षण खूप चांगले केले जात आहे. स्वराज म्हात्रे जर पाहिलं तर 360 क्षेत्रक्षण करण्यासाठी जाणला जातो आहे. वारंवार प्रत्येक बॉलवर आपल्या फिल्डिंग पोझिशन चेंज करत असताना अनिकेत वैतीसाठी वेगळी क्षेत्रक्षण, कारण की डावखुराने उजवा त्याचा फलंदाज आहे, त्यामुळेच फिल्डिंग करणाऱ्या टीमला कुठेतरी अडचणीची बाब असेल. प्रत्येक बॉलवर क्षेत्रक्षण फिल्डिंग चेंज करावी लागेल. पहिल्या दोन बॉलमध्ये दोन सिंगल आली आहेत. यावेळी स्टॉपेज संधी आहे, आदेश स्वतः क्षेत्रक्षक आहे आणि फॉलो थ्रो मध्ये एक सोपा झेल पकडतोय अनिकेत वैती. सारखा मोठा विकेट प्राप्त झालाय गोठिवली टीमला. फलंदाज बाद होतोय तिसरा, अनिकेत बॅक टू पवीलियन, फलंदाज बाद. 19 धावांचं योगदान करून अनिकेत परतलाय. अनिकेत वैती परतलाय, चांगली बॅटिंग केली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29-29 या आकड्यावर. 29 धावा धावफलकावर लागलीत. तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना टाळ्याचा गजर होतोय अनिकेत साठी. एक मिस टायमिंग स्ट्रोक झालाय. संकेत कांबळे आणि प्रीतम पाटील अशी ही जोडी, दोन्ही फलंदाज जर पाहिले तर दोन्ही डावखुरे फलंदाज आहे. आता मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला इतकंस अवघड जाणार नाही, पण प्रीतम पाटील सारखा फलंदाज मैदानामध्ये जर बरसला तर मॅचला कुठल्या कुठे घेऊन जाईल एवढी क्षमता आहे.
आगरीकोळी प्रीमियर लीग, नवी मुंबई प्रीमियर लीग असेल, अनेक ज्या ज्या वेळेस गरज होती टीमला त्या त्या वेळेस ऐरुली टीमसाठी ज्या खेळाडूंनी आपला क्लास आपला दर्जा दाखवलाय आणि अष्टपैलू कामगिरी सातत्याने राहिली या खेळाडूची, आता मात्र टीमला आवश्यकता आहे चांगल्या पार्टनरशिपची, चांगल्या इनिंगची आणि चांगली बॅटिंग करण्याची. आदेशने इम्प्रेस केलंय, पहिल्या तीन बॉलमध्ये दोन धावा खर्च केल्या, चांगली गोलंदाजी. यावेळी फटका चांगला आहे पण या फटक्यावर मिळेल फक्त सिंगल. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, एक धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोचतीये 30 आकड्यावर, अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे. 20 बॉल 48 धावा, 20 चेंडू 48 धावा, मॅच अजूनही ऑन आहे. या दोन बॉलवर दोन मोठे फटके आले तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक केलं जाईल. प्रीतम पाटील कशा पद्धतीने पुढचे तीन षटक खेळ, या षटकातील अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत. यावेळेस फटका दमदार आहे, गॅप मध्ये चेंडू आहे, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना प्रीतम पाटीलच्या बॅट मधून ऑन दी अप चेंडू सीमारेषे पलीकडे, 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक प्रीतम पाटीलच्या बॅट मधून आला षटकार. टीमची धावसंख्या 36, 36 आकड्यावर, अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. 19 बॉल 42 धावा, मॅच ऑन आहे, मॅच मध्ये संधी आहे, शेवटचा बॉल या षटकातील. लाईन पहावी लागेल, लाईन मिस केली, प्रेशर 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 आहे आदेशवर. चांगली गोलंदाजी करत असताना एक चांगला स्ट्रोक लगवला, त्यानंतर व्हाईट बॉल हाताळला गेला, बॉलरवर दबाव आहे. यावेळेस टीमची धावसंख्या 37, 41 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 19 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे लाईन पहावी लागेल, पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा व्हाईट प्लस वन, बाय वन गेट वन फ्री, म्हणजे दोन धावा मिळतील. दोन धावाने टीमची धावसंख्या 39 आकड्यावर, 39 धावा, 39 धावांची आवश्यकता आहे. अर्ध्या धावा पूर्ण झाल्यात, शेवटचा बॉल. यावेळेस फटका चांगला, प्रॉपर टायमिंग, लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना आपण पाहू शकाल प्रीतम पाटीलच्या बॅट मधून आलाय षटकार. षटक क्रमांक संपला गेला, तिसरं तीन षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 45 ऑन अ स्कोर बोर्ड. आता गरज आहे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे 33 धावा. 18 बॉल 33 धावा, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये टॉस का बॉस या मंचावर अक्षय मडवी येतील टॉस साठी. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. कुशाल 11 सारसोले, जुईनगर आणि कुशाल 11 सारसोले. आजच्या दिवसातील दुसरा सामना फ्रेंड्स 11 जुईनगर आणि कुशाल 11 सारसोळे. नाणेफिकेचा कॉल केला जाईल, नाणेफिकेचा कॉल आमचे ज्येष्ठ नागरिक क्रिकेटचे चाहते माधव मडवी यांच्या हस्ते नाणेफिकेचा कॉल केला जाईल. इथं नाणेफिकेचा कॉल इथं केला जाईल.
दिलीप स्मृति नाणेफेकचा कॉल जिंकलाय सारसोले संघाने प्रथम काय स्वीकारशील दादा आम्ही फिल्डिंग करू या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय मत असेल तुझं हे आपण आयोजन पाहतो सहा सहा ओव्हरच्या मॅचेस यामध्ये काय तुझं हे असेल आयोजन फार चांगलंच असतं दरवर्षी दादा काही कमी सोडत नाहीत आयोजनामध्ये आणि इथे खेळायला फार मजा वाटते असं आमचं सेकंड होमग्राऊंडच वाटतं आम्हाला कितपर धावा रोखण्याचा प्रयत्न करणार तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर मॅक्सिमम 50 आतच थँक्यू मी तुझ्याकडे येतोय दादा नाणेफेकचा कॉल हरलाय प्रथम फलंदाजी करायचंय काय तुझं हे असेल फलंदाजी करताना कितपर कोण चांगले खेळाडू असतील तुझ्यामध्ये या टीममध्ये ॲक्च्युली आम्ही पण तेच डिसाईड करत होतो की आपण बॅटिंग करणार आमच्या स्ट्रेंडनी खेळणार आहे आणि 70 पुढे स्कोअर करायला आम्ही प्रयत्न करणार कारण आमची बॉलिंग स्ट्रॉंग आहे त्या हिशोबाने आम्ही खेळणार धन्यवाद दोन्ही टीमला ऑल द बेस्ट असेल दुपारचा आजच्या दिवसातील दुसरा सामना स्प्रिंट्स 11 जुईनगर आणि कुशाल 11 सारसोल थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत नाणेफेकचा कॉल कुशाल 11 सारसोलने जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले थँक्यू व्हेरी मच अक्षय मडवी यांची वाणी आपण ऐकली टॉस्का बॉस या मंचावर चला मॅच कडे वळूया 18 बॉल 33 धावांची आवश्यकता आहे पहिल्याच बॉलवर आल्या दोन धावा आणि दोन धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 47 47 आकड्यावर स्वराज म्हात्रे येतोय ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये हर्षन पाटील येईल हर्षनची गोलंदाजी मध्ये कुठेतरी मार पडला आणि मागच्या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर आदेशने शेवटच्या दोन बॉलमध्ये तब्बल 10 खर्च केल्या 15 बघा दोन बॉलमध्ये 15 धावा शेवटच्या दोन बॉलमध्ये खर्च केल्या चांगलं षटक हाताळलं गेलं होतं त्यामुळेच इथे पुन्हा एकदा कमबॅक केलाय प्रीतम पाटील चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी स्वराज म्हात्रे विकेट प्राप्त करावी लागेल यावेळी लाईन पाहावी लागेल भरपूर चेंडू अपस्टमच्या बाहेर गेला बघा स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता अपस्टमच्या बाहेर चेंडू पीच झाला त्यानंतर मात्र चेंडूने घेतलेलं वळण व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय चांगला स्पेल हाताळावा लागेल इथे टीम गोठिवली 11 गोठिवली टीमला कारण की चांगला संघ देखील आहे बॉलिंग लाईनअप खूप चांगली आहे यावेळी स्टॉपेज संधी आहे झेल इम्पॉर्टंट असेल आणि यावेळेस प्रीतम पाटील सारखी मोठी विकेट प्राप्त झाली आहे मोठा धक्का लागतोय ही विकेट मात्र खूप चांगल्या पद्धतीने गोठिवली 11 गोठिवली टीमला मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी उपयुक्त ठरेल मोठी विकेट प्राप्त झाली आहे आणि प्रीतम पाटीलला परतावं लागेल चौथा गडी गारद होत असताना पाहायला मिळतोय प्रीतम पाटील आपल्या टीमसाठी एक षटकार त्याच्या बॅट मधून आला होता चांगला फिनिशर देखील आहे प्रीतम पाटील परतलाय टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 49 आकड्यावर 3 बॉलचा खेळ संपलाय आता मात्र समीकरण असेल 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये करायचे तब्बल 29 धावा प्रत्येक बॉल मागे 12 धावा 2 धावा करायचे आहेत त्यामुळेच या मॅच मध्ये कोण जिंकेल आणि कोण आपली बाजी मारेल क्रिकेट हा निश्चिताने भरलेला खेळ आहे कधी काय होईल याचा नेम नाही त्यामुळे स्वराजला मात्र मोठी सफलता मिळाली आहे चांगलं कमबॅक करून दिली आपल्या टीमसाठी स्वराज म्हात्रेने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली आहे पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या आणि या षटकाची सुरुवात जर पाहिली तर पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात दुर्वेश मनोरे आठवते 4 बॉलमध्ये 4 षटकार या खेळाडूच्या नावावर आहेत अनेक वेळा विस्फोटक फलंदाज म्हणून जाणला जातोय आणि अनेक अर्धशतक देखील या खेळाडूच्या नावावर आहेत सध्याच्या घडीला खूप चांगल्या रिदम मध्ये आहे चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि आता मात्र टीमसाठी धावा करावा लागतील
आल्याला मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केलाय. बॅकफुट पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळतीये. चांगले षटक, चांगली गोलंदाजी स्वराज म्हात्रे करत असताना या मॅच मध्ये चांगलं कमबॅक केलं आपल्या टीम साठी. बघा, गेम प्लॅन करावा लागेल, विकेट प्राप्त करावा लागेल, पण ऐरोली टीमचा विचार केला तर दुर्वेश मनोरेला शेवटपर्यंत राहावा लागेल. संकेतने खूप चांगली साथ दिली, संकेतने चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. या मॅचमध्ये दुर्वेशला देखील साथ द्यावी लागेल. 78 धावांचं टार्गेट आहे. टार्गेटच्या अगदी जवळ जात असताना कोलबटाप्याचा चेंडू, खूप चांगली लाईन पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये निखिल पाहायला मिळतोय. निखिल पाटील एक धाव मिळते. एक एक धाव करून टीम पुढे जात असताना टीमची धावसंख्या जाऊन पोचली 51 या आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता. 13 बॉल 27 धावा. इक्वेशन आहे, समीकरण आहे, मॅच ऑन आहे, संधी आहे. या संधीचं सोनं कुठला संघ करेल? स्वराज म्हात्रे अप्रतिम षटक हात आहे. चार गडी बाद 51 धावा राफलकर लगेच. 78 धावांचं टार्गेट आहे. फायनलाइज केलं गेलं होतं गावदेवी ऐरोली टीमला, 2 धावा ऍड केल्या गेल्या स्कोरबोर्डमध्ये. यावेळेस लाईन कुठेतरी मिस केली. अंपायर विनोद भगत यांचा इशारा येते. व्हाईट बॉल, एक एक व्हाईट बॉल, एक एक चूक, मात्र गुठ्ठीबली 11 गुठ्ठीबली टीमला कुठेतरी अडचणीची बाब ठरेल, अडचणीमध्ये आणेल. अडचणीतून संकटातून बाहेर काढावं लागेल. त्यासाठी चांगल्या लाईन अँड लेंथने गोलंदाजी करावं लागेल. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल की काय? लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना संकेतच्या बॅट मधून येतोय लाजबाब स्ट्रोक. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. काय बॅटिंग करतोय संकेत, लाजबाब बॅटिंग. 2 षटकार असं आपल्या टीमसाठी. जर पाहिलं तर तब्बल 15-17 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. 12 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. मॅचमध्ये ड्रायव्हर सीटमध्ये गावदेवी ऐरोली टीम आहे. 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. जय भवानी ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून संतोष म्हात्रे सँडी सरांचा एक बॅनर देखील पाहायला मिळतोय. आणि प्रकाश मडवी यांचं देखील आभार मानणं गरजेचं आहे की समालोचन क्षेत्रातील महागुरु आणि ही नुकतीच पदवी नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये या समालोचकाला मिळाली आहे. एखाद्या लेजंड समालोचकाला अशी पदवी मिळाल्यानंतर आमच्यासारख्या नवदित समालोचकांना देखील एक प्रेरणा, एक ऊर्जा मिळते. आणि आज जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून महागुरु संतोष म्हात्रे सँडी सरांना देखील या महागुरु पदवीच्या शुभेच्छा या स्पर्धेच्या निमित्तानं दिल्या जातात. खऱ्या अर्थानं नेहमीच श्रीकृष्ण मित्रमंडळ, जय भवानी ग्रुप आमच्या घरचं मंडळ आहे. अगदी आमच्या हक्काची टुर्नामेंट म्हणून आम्ही समालोचन करण्यासाठी येतोय. जो मानपान या स्पर्धेमध्ये मिळतोय, जो रिस्पेक्ट या स्पर्धेमध्ये मिळतोय, त्याबद्दल खऱ्या अर्थानं या सर्व मंडळाचं आभार मानणं गरजेचं आहे. खास करून प्रकाश मडवी ज्यांनी जो विश्वास इतकी वर्ष आमच्या दोन्ही समालोचकांवर दाखवलाय, अगदी भावाप्रमाणे ट्रीटमेंट आम्हाला दिली, त्याबद्दल प्रकाश मडवी आणि संपूर्ण टीमचं मी मनपूर्वक आभार मानतोय. युनिटी आहे जय भवानी ग्रुप आणि ही युनिटी अशीच टिकून राहावी यासाठी मी एकवीरा चरणी प्रार्थना करतोय. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. 12 बॉलमध्ये करायचे आहेत 20 धावा. गोलंदाज हर्षन येतोय. पहिल्याच बॉलवर चेंडू हवेत आहे. त्याखाली क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल, मयुरेश पाटील आहे आणि फलंदाजाला परतावा लागेल. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. देर इज मेनी ट्विस्ट एंड टर्न्स इन दिस मॅच. कहाणी मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा एक वेगळ्या वळणावर ही मॅच जाते. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये करायचे आहेत 20 धावा. दुर्वेश मनोरेच्या विकेटचं पतन. 5 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोचलीये 58-58 या आकड्यावर. 11 बॉल मध्ये 20 धावा करायचे आहेत. गेम प्लॅन केला जातोय. जो हर्षण पाटील मगाशी कर्षिक ठरला होता तो हर्षण पाटील वर पुन्हा एकदा जबाबदारी दिली गेली. 5 गडी बाद गौरव शिंदे
अगदी तळातील फलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल. संकेत ज्या पिनचिटर ज्या नाईट वॉचमनच्या भूमिकेमध्ये पाठवले होते ना, ती व्यवस्थितरित्या भूमिका बजावत असताना चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये करायचे तब्बल 20 धावा. 5 गडी बाद टीमची धावसंख्या 58, 28 धावा, 58 धावा धावफलकावर लागलेत. जी टी सी च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जुडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. क्लिअरिटी आणि क्वांटिटी साठी प्रसिद्ध असलेल्या जी टी सी आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप सोडतोय. पुढचा बॉल गौरव शिंदे बॅटिंगसाठी तयार. लाईन खराब आहे, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अंपायरचा कॉल येतोय, व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 59, 19 धावांची आवश्यकता. 11 बॉल 19 धावा. काल सोहम जोशी या गोलंदाजाने 6 बॉलमध्ये 5 धावा डिफेंड केल्या होत्या. बघा या खेळपट्टीवर गोलंदाजासाठी देखील काहीतरी आहे, त्यामुळेच चांगल्या लाईन अँड लेंथने गोलंदाजी करावी लागेल. यावेळी समोरच्या दिशेने फटका दमदार आहे, क्षेत्ररक्षक येईल. 1 बाउन्स ही मारीशी पलीकडे. गौरव शिंदेच्या बॅट मधून येतोय स्ट्रेट ऑफ द ग्राउंड चेडू. सी मारीशा पार चौकार, सुरेख चौकार, लाजवाब स्ट्रोक. आता समीकरण आलंय 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये करायचे आहेत 15 धावा. 10 चेंडू 15 धावा, 2 मोठे हिट मॅच मध्ये पकड निर्माण करेल, 2 विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार करेल. गोठिवली की ऐरोली, ऐरोली की गोठिवली, गावदेवी ऐरोली की गोठिवली, 11 गोठिवली. यावेळी स्विंग अँड मिस डॉट बॉलची सांगता होतीये. प्रत्येक डॉट बॉल बॅटरला प्रेशर मध्ये आणेल. समीकरण आत्ता मात्र पोचले. 9 बॉलचा खेळ बाकी आहे, 9 बॉलमध्ये करायचे 15 9 15 15 9 इक्वेशन समीकरण आहे. मॅचमध्ये काहीही होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चितने भरलेला खेळ आहे, या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. यावेळी देखील फटका पाहू शकाल. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे, फंबल होते. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय, धावचीची संधी आहे. खराब क्रिकेट, एक एक धाव खूप इम्पॉर्टंट आहे, एक एक धाव खूप महत्वाची आहे. अतिरिक्त एक धाव इथे बहाल केली गेली. 2 धावा मिळतील, 2 धावाने टीमची धावसंख्या 65. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये करायचे आहेत 13 धावा. 8 13 8 13 दोन्ही फलंदाजामध्ये चर्चा केली जाते, दोन्ही फलंदाजामध्ये बातचीत केली जाते. दोन्ही यंगस्टर खेळाडू आहेत, दोन्हीही गोलंदाज आहे आणि दोन्ही गोलंदाजाने आपलं काम चोख बजावलंय. 8 बॉल 13 धावांची आवश्यकता. हर्षण पाटील गोलंदाजी करत असताना 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहतील याकडे लक्ष असेल. यावेळी स्टॉपेज, फटका चांगला आहे काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. गौरव शिंदेच्या बॅट मधून आलाय अफलातून स्ट्रोक. चेंडू सी मारेशे पलीकडे, 6 धावांसाठी षटकार. लाजवाब फटकेबाजी, व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक बाय गौरव शिंदे. 7 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. काय स्ट्रोक लगवला गेलाय. हर्षण पाटील आज खर्चिक ठरलाय. हर्षण पाटीलच्या गोलंदाजीचा पुरेपूर समाचार घेतलाय या मॅचमध्ये. अजूनही 7 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. यावेळी देखील चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. आता मात्र कालच्या प्रमाणे आज देखील मॅचमध्ये समीकरण आलंय. 6 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. सोहम जोशी हा गोलंदाज होता ऐरोली नगरीचा, त्या गोलंदाजाने मात्र ही सिच्युएशनमध्ये धावा डिफेंड केल्या होत्या. आता अखेरच्या षटकासाठी कुठला गोलंदाज वापरला जाईल, कुठला गोलंदाज हावी ठरेल. आणि गावदेवी ऐरोली टीम या विजयाच्या दिशेने जात असताना येथे कशा पद्धतीने या 6 धावा पूर्ण करेल याकडे लक्ष असेल. ही मॅच आता वेगळ्या वळणावर येऊन पोचली आहे. 6 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता. एक मोठा हिट मॅच मध्ये पकड निर्माण करेल, मॅच मध्ये पहिला विजय सिक्का मोरपत करेल आणि 6 चांगले चेंडू मॅच मध्ये पलटवार करेल.
म्हणूनच क्रिकेट मध्ये म्हटलं जातं ये खेल नहीं है बच्चों बच्चों का, इस निकलता है अच्छो अच्छो का। या मॅच मध्ये काही होऊ शकतं, क्रिकेट हा निश्चिताने भरलेला खेळ आहे, माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाही। सहा बॉल मध्ये सहा धावांचे करायचे आहेत। गोलंदाजी ट्रॅकवर रुणाल म्हात्रे ज्याने खूप चांगली गोल फलंदाजी केली, आता सहा बॉल मध्ये सहा धावा डिफेंड करायचे आहेत, असा कारनामा करावा लागेल या मॅच मध्ये। संकेत इनफॉर्म बॅट्समन आहे, चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी, तो मॅच फिनिश करेल की काय याकडे लक्ष असेल। सहा बॉल सहा धावांची आवश्यकता। पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर उडवलाय, चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये, सिंगल आली आहे। पाच बॉल मध्ये पाच धावांची आवश्यकता आहे। बॉल पूर्वा, जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, काल एक सुपर ओव्हर झाली होती। भिवंडी वेरेसचा संघ होता आणि ऐरोली टीम होती, त्यावेळी सोहम जोशीने सहा धावा डिफेंड केल्या होत्या आणि सुपर ओव्हरमध्ये ऐरोली टीमने पहिला विजय संपादन केला होता। आता देखील ऐरोली टीम आहे आणि पाच बॉलमध्ये पाच धावा करायचे आहेत। पाच चेंडूमध्ये पाच धावांची आवश्यकता आहे। मॅच कुठल्या वळणावर आली आहे, पॅनल्टी लागली होती गावधी ऐरोली टीमला, आपण कौतुक करावं लागेल निलेश भोईर आणि टीमचं। जी पॅनल्टी लागली त्याला कुठलाही त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही, टीम स्पिरिट दाखवलं, स्पोर्ट्समनशिप दाखवली आणि तो आयोजकांचा निर्णयाची अंमलबजावणी केली। हेलिकॉप्टर लगवलाय अलॉंग द कार्पेट, चेंडू जातोय हर्षन पाटील, येईल दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि धावची संधी आहे। दोन धावा कंप्लीट, काय रनिंग बिटवीन द विकेट, टाळ्यांचा गजर नक्कीच डगआउट मध्ये केला जातोय। टीमला मिळेल दोन धावा, एक वेशन आहे। आता चार बॉल आणि चार बॉल मध्ये करायचे तीन धावा, चार चेंडू तीन धावा चार चेंडू, सुरेख सामना। अगदी शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना पोहोचेल, पण ज्या पद्धतीने संकेत कांबळे आणि गौरव शिंदे ने ज्या पद्धतीने पार्टनरशिप केली ना, आज ही मॅच या दोन्ही टीम या दोन्ही यंगस्टर खेळाडूने या टीमला या पोझिशन मध्ये पोहोचवले, खास करून संकेत कांबळे, काय जिगरबाज खेळ केला या संकेत कांबळेने। चार बॉल मध्ये तीन धावांची आवश्यकता आहे। यावेळी स्टॉपेज संधी आहे, वेदांत येईल कहाणी में पुन्हा एकदा येतोय ट्विस्ट। आता इक्वेशन आली आहे, जो सेट बॅट्समन संकेत जा होता तो सेट बॅट्समन संकेत मात्र परतलाय आणि कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय। या मॅच मध्ये वेगळा रंग येतोय, तीन बॉल मध्ये करायचे तीन धावांची आवश्यकता आहे। सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर आणि ऑनलाईन आणि या मैदानावर काही प्रेक्षक उपस्थित आहेत, त्यांना हवं असेल ही मॅच सुपर ओव्हर व्हावी, पण गावदेवी ऐरोली टीमला वाटत असेल की हा सामना आम्ही जिंकावा, तेच वाटत असेल गोठिली टीमला देखील की हा सामना आम्ही जिंकावा। तीन बॉलमध्ये तीन धावांची आवश्यकता, काल देखील ही सिच्युएशन पाहायला मिळाली होती, तीन बॉलमध्ये तीन धावांची आवश्यकता होती। संकेतसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, काय बॅटिंग झाली, वीस धावांची विस्फोटक फलंदाजी, तीन बॉल मध्ये तीन धावांची आवश्यकता आहे। नवीन बॅट्समन सँडी गुप्ता, रुणाल म्हात्रे वर या मॅच भवितव्य आहे। तीन बॉल मध्ये तीन धावांची आवश्यकता आहे। काय सामना, सुरेख सामना, पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय। रुणाल म्हात्रे स्ट्राइक एंड वर सँडी गुप्ता, थर्ड मॅन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, गोलंदाज तयार। या वेज बॅटची इनर एज लागली, चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळतोय। जर सामना बरोबरी सुटला तर सुपर डुपर ओव्हर खेळवली जाईल, लक्षात घ्या। काल देखील एक सुपर ओव्हर पाहिली शेवटच्या मॅचमध्ये, या मॅचमध्ये देखील
होईल की काय असा प्रश्नचिन्ह केला जातोय. दोन बॉल मध्ये दोन धावांची आवश्यकता आहे. काल देखील दोन बॉल मध्ये दोन धावांची आवश्यकता होती, त्यावेळी सुपर ओव्हर झाली होती. आज देखील तेच चित्र पाहायला मिळेल की काय, दोन बॉल मध्ये दोन धावांची आवश्यकता आहे. बडा मॅच यावेळी. ऑन साइड ला फटका चांगला आहे. तुषार मोहंती आहे कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट. सँडी गुप्ता बाद होतोय. आपण पाहू शकाल काय मॅच लाजवाब सामना आहे. याच वेळेस मात्र नारायण म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर स्माइल येते. मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार. काय सामना, हाय होल्टेज मुकाबला आहे. रवी मेहर काय सामना आहे. प्रयत्नाने सुरेख केला गेला. एक बॉल मध्ये दोन धावांची आवश्यकता. जिंदगी आसान नहीं, खुद को मजबूत बनाना पड़ता है. सही समय कभी आता नहीं, समय को सभी बनाना पड़ता है. ही मैच बनवली मी म्हणेन गोठिली टीम ने. एक बॉल मध्ये दोन धावांची आवश्यकता. एक बॉल दोन धावांची आवश्यकता. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही ना, तोपर्यंत हार मानायची नाही. याला म्हटलं जातं क्रिकेट. आणि चिताने भरलेला खेळ आहे म्हणूनच म्हटलं जातं हे खेळ नाही बच्चों का, इसमें तेल निकलता है अच्छो अच्छो का. ही मॅच आता आली आहे. इथे दोन धावांची आवश्यकता आणि एक बॉलचा खेळ देखील बाकी आहे. व्हॉट अ मॅच. नवीन फलंदाज यंगस्टर खेळाडू आहे वेद आलाय. रोहित फलंदाजीसाठी आलाय. एक बॉल आणि दोन धावांची आवश्यकता. सुपर डुपर स्पर्धा, सुपर डुपर आयोजन, सुपर डुपर ट्रॉफी आणि सुपर डुपर सामना पाहायला मिळतोय. नाव आहे जय भवानी ग्रुप. आयोजित दिलीप स्मृती चषक 2023 चा ठरार. एक बॉल आणि दोन धावांची आवश्यकता. लाजवाब सामना आहे. गोलंदाज रुणाल म्हात्रे ज्याने कम बॅक करून दिले आपल्या टीमसाठी. कालसारखं चित्र होईल की काय या मॅच मध्ये देखील. एक बॉल मध्ये दोन धावांची आवश्यकता. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवला जाईल. एक बॉल मध्ये करायचे दोन धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक बॉल आणि दोन धावांची आवश्यकता. वडा मॅच. एक बॉल दोन धावा. गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस डिफेन्सिव्ह क्रिकेट. काय घडलं मैदानामध्ये? दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. आणि इथे बाद होतोय सुपर डुपर ओव्हर. वडा मॅच लाजवाब सामना. पैसा वसूल सामना. काल देखील हेच चित्र पाहायला मिळालं. आज देखील तेच चित्र पाहायला मिळालं. म्हणूनच क्रिकेट हा अनिश्चितताने भरलेला खेळ आहे. सहा बॉल मध्ये सहा धावांची आवश्यकता असताना सामना बरोबरीत सुटलाय. सुपर ओव्हरचा सामना. व्हॉट अ मॅच. नारायण म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर आलंय स्माइल. आणि आज मात्र सुपर ओव्हर मध्ये कशा पद्धतीने परफॉर्म होईल. चला गेस तीन बॅट्समन. त्या तीन बॅट्समनची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. चला क्षेत्रक्षण सजवा लगेचच. आपण निलेश पाटील तुम्ही क्षेत्रक्षण करायचं, त्यामुळे क्षेत्रक्षण तुम्ही सजवा. रवी मेहर काय
चला आमच्यापर्यंत नाव आली आहेत, कारण की गोलंदाजी करण्यासाठी सुपर ओव्हरचं षटक हाताळेल स्वराज म्हात्रे. आणि बॅटिंग करत असताना तीन नाव आमच्या सोबत आलेत, गावदेवी एरोली टीम कडून निलेश भोईर, प्रीतम पाटील आणि अनिकेत वैती हे नाव असतील. आणि एरोली गोठिवली टीमचे तीन बॅट्समन तुषार मोहंती, प्रमोद चौधरी आणि रुणाल म्हात्रे हे खेळाडू असतील बॅटिंग करण्यासाठी. निलेश भोईर आणि आपण जर पाहिलं तर प्रीतम पाटील मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना सुपर डुपर ओव्हरचा थरारा कालच्या दिवसात सुपर ओव्हर झाली होती. आणि आज देखील पाहू शकाल सुपर ओव्हर पाहायला मिळतोय. सुपर ओव्हरचा थरार आपल्या समोर रंगली जाते, गावदेवी ऐरोली वर्सेस गोठिवली इलेव्हन गोठिवली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निलेश भोईर आणि त्याचबरोबर प्रीतम पाटील. पहिल्या मॅचमध्ये शून्यवर, याच मॅचमध्ये शून्यवर बाद झाला होता. स्वराज म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. पहिला बॉल सुपर ओव्हरचा, पहिलाच बॉल यशचंदचा वेध, पहिल्याच बॉलवर फलंदाज होतोय बाद. आणि एकाच मॅचमध्ये दोन वेळा शून्यावर परतलाय निलेश भोईर. पहिल्या विकेटचं इथे पतन होतोय आणि पहिली मोठी विकेट प्राप्त होते टीम गोठिवली इलेव्हन गोठिवली टीमला. काय गोलंदाजी, सटीक लाईन अँड लेंथ इन टू द ब्लॉक होल यशचंदचा वेध घेतलाय आणि पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली आहे. शेवटची विकेट असेल, एक एक विकेट खूप इम्पॉर्टंट असते. निलेश भोईर पहिल्याच बॉलवर बाद झालाय, जर विकेट प्राप्त झाली तर नक्कीच इथे ऑल आउट होईल, कारण की दोनच विकेट तुमच्याकडे असतील, तीन फलंदाज फक्त बॅटिंग करू शकतील, त्यामुळेच इम्पॉर्टंट विकेट होती. पाच बॉलचा खेळ बाकी आहे. अनिकेत वैती मैदानाच्या आतमध्ये आलाय, ज्या अनिकेत वैतीने खूप चांगली बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी, तो अनिकेत वैती या मॅचमध्ये पाच बॉलमध्ये किती हिट करेल, मोठे फटके मारावे लागतील, धावफलत कमीत कमी 10 पोहोचवावं लागेल यासाठी हा प्रयत्न सुरू असणार आहे. पाच बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या बॉलवर सफळता मिळाली स्वराज म्हात्रेला, ही मॅच सुरेख आहे. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी. अनिकेत वैती मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना यावेळी देखील डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे. धावची संधी आहे, संधी गमावली आहे. निलेश भोईर गॅदर करत असताना कुठेतरी फंबल झाला, जर चेंडू गॅदर झाला असता तर नक्कीच इथे दोन्ही फलंदाज लगातारच्या दोन बॉलवर बाद होताना पाहायला मिळाले असते. चांगली गोलंदाजी, काय गोलंदाजी केली जाते, अडचणीत आणली आहे गावदेवी ऐरोली टीमला. 6 बॉलमध्ये 6 धावा करायच्या होत्या, तिथे कुठेतरी खडतळ सुरुवात झाली. अखेरच्या बॉलवर इथे मात्र 2 धावांची आवश्यकता असताना फक्त सिंगल आली. पहिल्या 2 बॉलमध्ये 1 विकेट आणि 1 डॉट बॉल, 0 धावा 1 गडीबाद. ही जवळजवळ शेवटची जोडी असेल, त्यामुळेच विकेट खूप इम्पॉर्टंट असेल गोठिवली टीमसाठी, ऐरोली टीमसाठी. यावेळी स्विंग अँड मिस, लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला जाणार होता, पण इथे जर विकेट प्राप्त झाली रनआउट पद्धतीने फलंदाज बाद झाला तर नक्कीच घातक ठरेल या स्पर्धेच्या निमित्तानं. सध्याच्या घडीला अनेक स्पर्धेमध्ये स्ट्राईक रोटेट हा नियम केला जात नाही. सुयोग स्मृती चषकामध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालं, लेजंड ट्रॉफीमध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालं. पहिल्या 3 बॉलमध्ये 0 धावा 1 गडीबाद अशी खराब सुरुवात. गोलंदाज स्वराज म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर.
यावेळी देखील बॅटची एज लागली होती. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. काय गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. सुपर ओव्हर मध्ये इथे निर्धाव षटक टाकेल की काय आपण पाहू शकाल. चार बॉल मध्ये आपण पाहू शकाल एक ही धाव खर्च केली नाही. यावेळी बॉलर बॅक ड्राइव्ह, संधी आहे धावचीची आणि काय घडलंय खरापैकी आहे. असं वाटलं होतं की मेडन ओव्हर होईल की काय. बिग बॅश लीग मध्ये सुनील नारायणच्या नावावर तो रेकॉर्ड आहे की सुपर ओव्हर मध्ये मेडन ओव्हर हाताळली गेली होती. आपण पाहू शकाल या मॅच मध्ये देखील पाच बॉल मध्ये फक्त सिंगल आली आहे. शेवटचा बॉल आहे, सुपर डुपर मुकाबला आहे, पण काय गोलंदाजी केली जाते. प्रीतम पाटील या आधीचे पाच बॉल मध्ये नॉन स्ट्राईक एंडवर राहिला, पण आता अखेरचा बॉल आहे. अखेरच्या बॉलवर मोठा हिट आला तर टार्गेट जाईल सात आठ पर्यंत. हे टार्गेट गोलंदाजासाठी खूप इम्पॉर्टंट असेल. आणि गौरव शिंदे सारखा गोलंदाज आहे, संकेत कांबळे सारखा गोलंदाज आहे, दुर्वेश मनोरे, सँडी गुप्ता हे चार प्रमुख गोलंदाजापैकी एक गोलंदाज तुम्हाला वापरायचा आहे. शेवटचा बॉल, एक धाव खर्च केली आहे स्वराज म्हात्रेने. लाजवाब गोलंदाजी करत असताना अखेरचा बॉल सुपर ओव्हरचा. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे, बॉलर बॅक ड्राईव्ह, सर्व गडी बाद. काय गोलंदाजी, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. फक्त एक धाव खर्च केली स्वराज म्हात्रेने, लाजवाब षटक हाताळलं गेले. सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये, सुपर ओव्हरच्या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केली आणि फक्त दोन धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. या दोन धावा कशा पद्धतीने गावदेवी ऐरोली टीम डिफेंड करेल आणि कशा पद्धतीने या धावा चेस केल्या जाईल याकडे लक्ष असेल. जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप समृद्धी चषक 2023 चा थरार. आमच्या समवेत जर पाहिलं तर अक्षय मडवी आणि लोकेश यादव हे दोन यंगस्टर समालोचक देखील आहेत. आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा गाजवण्यासाठी, रंगवण्यासाठी, सजवण्यासाठी आणि धावतं विवरण करण्यासाठी या दोन रायझिंग स्टार समालोचकांची देखील गरज आहे. चांगला खेळ, अप्रतिम आयोजन, सुपर ओव्हरचा थरार, दोन धावांचा उघ्या टार्गेट आहे. काय गोलंदाजी केली आहे, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक रायझिंग स्टार स्वराज प्रल्हाद म्हात्रे, लाजवाब गोलंदाजी. सुपर ओव्हरच्या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केली आणि एक गडी बाद देखील केलाय. अप्रतिम गोलंदाजी, काय खेळ राहिलाय लाजवाब के. फक्त दोन धावा करायचे आहेत, आव्हान सोपं आहे, पण फक्त तुमच्याकडे दोन विकेट्स असतील लक्षात घ्या. पहिली विकेट जर प्राप्त झाली तर टीमला देखील कमबॅक केलं जाईल. सुपर ओव्हर, फक्त एक धाव खर्च केली, दोन धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. आता मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, प्रमोद चौधरी आणि तुषार मोहंती दोन्हीही फलंदाजावर मोठी जबाबदारी असेल की या सहा बॉलमध्ये एकही विकेट जाता कामा नाही. जर एखादी विकेट गेली ना तर टीम पुन्हा एकदा बॅकफूटला जाईल, कारण की एक एक विकेट खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या पद्धतीने पहिल्याच बॉलवर निलेश भोईर बाद झाला ना, अनिकेत वैती बॅटिंग करण्यासाठी कुठेतरी चाचपडत होता. डिफेन्स करावा की हिट करावा या संभ्रमामध्ये मात्र बॉल मिस झाले, त्यामुळेच एक विकेट खूप इम्पॉर्टंट असते सुपर ओव्हरमध्ये. ते चित्र पाहायला मिळालं, दोन धावांचं टार्गेट आहे. मॅचमध्ये जर पाहिलं तर यशच्यांच्या खूप दूर निलेश भोईर पाहायला मिळेल,
फ्लाय स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड पॉइंट, कवर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, शॉर्ट मिड विकेट, त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वाईडिश लॉन्ग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, आणि 38 सर्कल पासून काही अंतरावर दूर काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सहा बॉल मध्ये करायचे फक्त दोन धावा. यावेळेस ऑन साइड ला फटका चांगला आहे पहिल्याच बॉल वर. इथे मॅच फिनिश करतोय तुषार मोहंतीच्या बॅट मधून आलाय चौकार आणि एक बॉल मध्येच हा सामना जिंकला. वेल प्लेड गोठिवली इलेवन गोठिवली, थँक यू व्हेरी मच, एक चांगला खेळ केला. चला मॅन ऑफ द मॅच साठी चर्चा केली जाईल. तर मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर रुणाल नारायण म्हात्रे ज्याने सहा बॉल मध्ये सहा धावा डिफेंड केल्या आणि सुरेख गोलंदाजी केली, तो खेळाडू ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रुणाल म्हात्रे ठरला मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी प्रदान करण्यासाठी तर आपल्या मॅन ऑफ द मॅच रुणाल नारायण म्हात्रे हा खेळाडू ठरला आहे आणि हे प्रदान करण्यासाठी मी त्यांचेच पिताश्री नारायण म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभस्ते हे पारितोषिक आपण प्रदान करावं. बघा एका पुत्राचा एका पित्याच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान केला जातोय. नारायण म्हात्रे यांचे शुभस्ते केला जाईल मॅन ऑफ द मॅचचा प्रदान. चला आपण रुणालशी देखील चर्चा करूया या मॅचमध्ये. आपण पाहू शकाल एका वडिलांच्या हातून एका पुत्राला दिलेली ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. येस रुणाल रुणाल.